आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मजनूला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने पुण्यातून जेरबंद केले. बालिकेलाही ताब्यात घेतले आहे. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात उभे केले असता त्यास 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सागर जगताप राहणार सलगरवाडी असे आरोपीचे नाव आहे. शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 एप्रिल 2022 रोजी अल्पवयीन मुलीला सदर आरोपीने फूस लावून पळवले असल्याची फिर्याद पोलिसात नोंदवली होती. त्या अनुषंगाने त्यास अंमलदारांनी शोध घेऊनही आरोपी व पीडित बालिका यांचा शोध लागत नव्हता. पुढील तपासासाठी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे 7 सप्टेंबर 2023 वर्ग करण्यात आला. सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या तपासी अंमलदारांनी शुक्रवारी येथील न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने तपासाकरता 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हा गुन्हा वर्ग होताच तपास अधिकारी महिला फौजदार नशिपून शेख यांना सदर आरोपी व पीडित बालिका पुण्यात त्यांच्या नातेवाईकाकडे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन तात्काळ पथकासह 13 डिसेंबरला पुण्याकडे त्या रवाना झाल्या. तेथे आरोपी सागर जगताप व पीडित बालिकेस सहकारनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पहाटे 2 वाजता त्यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र बाने, उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला फौजदार नशिपून शेख, सहाय्यक फौजदार राजेंद्र बणगर, पोलीस नाईक सत्तार पटेल, सीमा खोगरे वाघमारे यांनी केली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.